नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत करंट अफेअरबद्दल थोडक्यात काही प्रश्न उत्तरे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो. आता मग आपण बघणार आहोत प्रश्न. 14 नोव्हेंबर रोजी कोणता जागतिक दिन साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, जागतिक मधुमेह दिन हा 14 नोव्हेंबर रोजी जागतिक दिन साजरा केला जातो मित्रांनो, मधुमेह दिन. नेक्स्ट प्रश्न आहे, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पोषण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत कोणत्या जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, नांदेड या जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, राष्ट्रीय बाल दिवस कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, 14 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या भारतीय माजी क्रिकेट खेळाडूंचा ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश झालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, वीरेंद्र सेहवाग यांचा भारतीय माजी क्रिकेट खेळाडूंचा ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आलेला आहे. प्रश्न आहे, जगातील सर्वात धोकादायक रणगाडा विरोधी शस्त्र काल गुस्ताफ M4 भारतात कोणत्या राज्यात बनवलेले जाणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, हरियाणा या राज्यामध्ये बनवण्यात येणार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, वासुदेव आचार्य यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, राजकारण या क्षेत्राशी वासुदेव आचार्य हे क्षेत्राशी संबंधित होते. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, देशाच्या ऑक्टोंबर महिन्यातील किरकोळ महागाई दर किती टक्के नोंदविला गेलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, 4.87%. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, केंद्र सरकारची PM कुसुम योजना राबविण्यात कोणत्या राज्यात प्रथम क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, महाराष्ट्र या राज्याचे प्रथम क्रमांकावर आहे. प्रश्न आहे मित्रांनो, जगामध्ये कोणत्या देशात क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, भारत या देशामध्ये क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, सिकंदर शेख हे 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुठे पार पाडली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पुण्यामध्ये पार पाडलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, चिकनगुनियाच्या पहिल्या लसीला कोणत्या देशाने मान्यता दिलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, अमेरिका या देशाने चिकनगुनियाचा पहिल्या लसीला मान्यता दिलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, देशातील पहिले दलित मुख्य माहिती आयुक्त कोण बनलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, हिरालाल समरिया हे देशातील पहिले दलित मुख्य माहिती आयुक्त बनलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, जिव्हाळा योजना नावाची योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, महाराष्ट्र या राज्यामध्ये जिव्हाळा योजना या नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या राज्याने रेशमी उत्पादनासाठी भारताची पहिली विमा योजना सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, उत्तराखंड या राज्याची. नेक्स्ट प्रश्न आहे, आयुष्यमान आसाम मुख्यमंत्री जन आरोग्य योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, आसाम या राज्यामध्ये सुरू आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पुरुष आशिया चॅम्पियन ट्रॉफी 2023 कोणत्या देशाने जिंकलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, भारत या देशाने आशिया चॅम्पियन ट्रॉफी 2023. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महिला आशिया चॅम्पियन ट्रॉफी 2023 कोणत्या देशाने जिंकलेली आहे? तर मित्रांनो, ही पण महिला आशिया चॅम्पियन ट्रॉफी 2023 ही पण भारताने जिंकलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, सीमा सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक कोण बनलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, नितीन अग्रवाल हे सीमा सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक बनलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय ऑलिम्पिक संघाचे पहिले महिला अध्यक्ष कोण बनलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो,
पीटी उषा हे भारतीय ऑलिम्पिक संघाचे पहिले महिला अध्यक्ष बनलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, के व्ही साजी हे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, नीती आयोगाचे नवीन CEO कोण बनलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, BVR सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे नवीन CEO बनलेले आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, एशियन गेम 2023 कुठे सुरू झाले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, हांगझाऊ चीन येथे सुरू करण्यात आलेले आहे मित्रांनो, एशियन गेम 2023. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आलेल्या आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, वहीदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आलेला आहे मित्रांनो. प्रश्न आहे, 6वा राष्ट्रीय पोषण महिना 2023 कधी आणि किती दिवस साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, 1 ते 30 सप्टेंबरपर्यंत 6वा राष्ट्रीय पोषण महिना 2023 साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, पुरुष हॉकी 5 आशिया कप 2023चा किताब कोणत्या देशाने जिंकलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, भारत या देशाने जिंकलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, जुन्या संसद भवनचे नाव बदलून नवीन नाव काय ठेवण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, संविधान सदन हे नाव ठेवण्यात आलेले आहे जुन्या संसद भवनचे नाव बदलून. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया नवे अध्यक्ष कोण बनलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, आर माधवन हे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे नवे अध्यक्ष बनलेले आहे. प्रश्न आहे मित्रांनो, प्रोजेक्ट नमन कोणी सुरू केलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, भारतीय सैन्य यांनी प्रोजेक्ट नमन ही सुविधा सुरू केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील पहिले सौर ऊर्जा शहराचे उद्घाटन कुठे झाले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, सांची मध्य प्रदेशमध्ये भारतातील पहिले सौर ऊर्जा शहराचे उद्घाटन झालेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस 2023 कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, 8 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस 2023 साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या राज्याने मुख्यमंत्री कामधेनू पशु विमा योजना सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, राजस्थान या राज्याने मुख्यमंत्री कामधेनू पशु विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, ICCने कोणत्या देशाचे क्रिकेट मंडळाला निलंबित केलेले आहे? त्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, श्रीलंका या देशाला. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारत आणि अमेरिका यांच्या 2+2 मंत्रीस्तरीय बैठक कुठे होत आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, न्यू दिल्ली येथे होणार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, बिहार राज्यातील एकूण आरक्षणाची मर्यादा किती टक्क्यावर पोहोचलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, 75%. बिहार राज्यातील एकूण आरक्षणाची मर्यादा 75% पोहोचलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 10वे लघुपट गोवा महोत्सव कोणाला सर्वोत्तम महिला दिग्दर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पूजा कदम यांना 10वे लघुपट गोवा महोत्सवात सर्वोत्तम महिला दिग्दर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे मित्रांनो, पूजा कदम यांना. प्रश्न आहे, कोणाला राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेदिक पुरस्कार जारी झालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, डॉक्टर रामदास आव्हाड यांना राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेदिक पुरस्कार जाहीर झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 37व्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक किती पदके जिंकलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, 228 पदके जिंकलेले आहे मित्रांनो राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने. प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे?
तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, सेल्फी विथ माटी या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सरकारी वकील पदावर कोणाची निवड झालेली आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, हितेन वनेगावकर यांची नियुक्ती झालेली आहे मित्रांनो.